तो उद्या जुलमी हुकुमशहा होईल. तुम्ही आमच्यावरती जी टीका करता की इंडिया आघाडीचे जे चाललंय की दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, अहो दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, ते तुम्हाला कोणी सांगितलं? बरं, बदलायचे की नाही बदलायचे ते आम्ही ठरवू ना, पण पुढची 50 वर्ष मीच एकटा पंतप्रधान पाहिजे. मैं और मेरा परिवार म्हणजे मी आणि माझी खुर्ची, बाकी कोणीच परिवारामध्ये नाही. ही एकाधिकारशाही आम्ही या देशात चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाही. आणि आम्हाला देशामध्ये सरकार पाहिजे, होय मजबूत सरकार पाहिजे, पण देशातल्या सर्व राज्यांचा मान ठेवून एकत्रितपणे सगळ्यांना घेऊन सबका साथ सबका विकास सबका साथ आणि दोस्तों का विकास करणारं सरकार नको आहे, सबका विकास करणारं सरकार पाहिजे. जसं अटलजीनी चालवलं होतं सरकार, नरसिंह राव त्यांनी चालवलं होतं, मनमोहनजींनी चालवलं होतं, सगळे होतं ना एनडीए, तेव्हा एनडीए होता, त्याच्यानंतर मला वाटतं युपीए होता, सुशील कुमारजी तुम्ही गृहमंत्री होता, तेव्हाही सरकार चाललेलं होतं. मग सगळ्यांचं मिश्र सरकार हे उत्तम देश चालू शकत असेल तर आज देशाला मला असं वाटतं अशा संमिश्र सरकारची गरज आहे, हुकुमशाहीची गरज नाहीये. नको आहे आम्हाला हुकुमशहा, नाही त्याची तर तुम्हीच हजामत करणार, मी कशाला बोलू? मी चोरांवरती बोलत नाही, गद्दारांवरती बोलत नाही, ज्यांना दिल्लीवरनं चाव्या दिल्या जातात त्यांच्यावरती तर अजिबात बोलत नाही. पण आता तुम्ही सगळ्यांनी मला जरा एक जोशात सांगायला पाहिजे. मी मुद्दा म्हणून आलोय प्रणितीला, मला माहिती नाही मी किती तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने. सुशील कुमारजी मला आशीर्वाद देतात, पण प्रणिती मी तुला वयाच्या याने आशीर्वाद द्यायला आलोय, हो आशीर्वाद द्यायला आलोय प्रणिती तुला. मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलोय, हो तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ छोटे भाऊ बहिणी माता भगिनी इकडे बसलेले आहेत, हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक नकोय, हे जे काय मला माहित नाही उमेदवार समोरचा कोण आहे, बाहेरून पार्सल आणले म्हणतात, म्हणजे सगळं काही इकडनं जे बाहेर नेत आहेत, महाराष्ट्राचे उद्योग बाहेर नेत आहेत, पण कांद्यावरती निर्यात बंदी अजून आहे. तशी आता ही इथली जे काही बाहेर आलेले उमेदवार आहेत त्यांची निर्यात करून टाका, परत जा परत देऊन टाका. त्याच्यानंतर जे बाहेरची पार्सल जी येत आहेत इकडे ना, त्यांना सांगा इकडे सोलापूरकर समर्थ आहेत, सोलापूरचा जो माणूस आहे तो असल सोलापूरकरालाच यावेळेला निवडून देणार. आणि सुशील कुमारजी तुमची कारकिर्द, तुमच्यावरती प्रेम करणारे असंख्य इकडे सोलापूरकर आहेत, आराम मास्तर इकडे आलेले आहेत, मला आत्ता मगाशी भैया देशमुख भेटले ते सुद्धा पाठिंबा द्यायला आलेले आहेत, सगळेच सोबत आलेले आहेत, राष्ट्रवादी आहे आप आहे, सगळे जण एकत्र आल्यानंतर मला प्रणितीचा विजय नुसता साधा सुद्धा नकोय. तुम्ही मला हात वर करून सांगायला पाहिजे की समोरच्याच डिपॉझिट जप्त करून आम्ही प्रणितीला विजय करून देणार. आहे ठरलं सगळ्यांचं नक्की, मग विजयाच्या सभेला येऊ. चला माझं वचन आहे, विजय झाल्यानंतर सुद्धा मी तुमच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही, पण तत्पूर्वी प्रणितीला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचं काम, ते पुण्य काम तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.